राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटर हेड सही शिक्के वापरून बनावट आधार कार्ड बनवून हजारो रुपये उकळणाऱ्या दुकलीचा डोंबिवलीमध्ये भांडाफोड झाला आहे या दुकली विरोधात विष्णुनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील केली आहे अशोक काठे आणि अनिल सिंदकर असं दुकलीचं नाव आहे डोंबिवली पूर्वेकडील रामनगर ट्रॅफिक ऑफिसच्या मागे आणि डोंबिवली पश्चिम कोपर रोड शिवसेना शाखेजवळ नेट फॉर सायबर कॅफे मध्ये बनावट आधार कार्ड बनवले जात असल्याची माहिती भाजप नगरसेवक राजन आभाळे यांना मिळाली होती याबाबत शहानिशा करण्यासाठी आभाळे यांनी वैभव गवस या तरुणाला त्या ठिकाणी आधार कार्ड बनवण्याच्या बहाण्याने पाठवले त्या ठिकाणी अशोक काठे आणि अनिल सिंदकर या दुकलीने वैभवला आधार कार्ड बनवून देतो असं सांगत हजार पुढे ते वैभव याला नेट फॉर यू सायबर कॅफे मध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी चक्कर राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे लेटर हेड तयार करत त्यावर त्याचा फोटो चिकटवून बनावट स्टॅम्प मारत खोटी सही केली हा सर्व प्रकार पाहून वैभव याला धक्का बसला तात्काळ या दोघांना जाब विचारत या प्रकरणी विष्णुनगर पोलीस स्थानकात या दोघांविरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत या दुकलीला अटक केली आहे वैभव गवस म्हणून याने तक्रार दिलेली आहे आणि आरोपी आहेत अशोक दत्ता काठे आणि अनिल आ... अनिल रामचंद्र सिंदकर असे दोन आरोपी आहेत त्याने म्हणजे आधार कार्ड काढण्याकरता राज्यमंत्र्यांचं लेटरपॅडचं बोगस लेटरपॅड बनवून त्याच्यावर सही शिक्का मारून गवस यांना हे दिलेलं होतं की आधार कार्ड तू काढू शकतोस म्हणून असं आतापर्यंत तपासात त्यांनी सहा ते सात लोकांचे आम्ही लेटर म्हणजे त्यांनी लेटर पॅड आम्हाला दिलेले आहेत नाही ते म्हणजे ते त्यांचं अशोक दत्ता जे आहे अशोक दत्ता काटे यांचं ते पॅन कार्ड आधार कार्ड नंतर जातीचे दाखले वगैरे असं मिळवून देण्याचं त्यांचं स्वतःचं धन म्हणजे हे है, आहे ऑफिस आहे व्यवसाय आहे